श्रीरामपूर येथील सिद्धिविनायक मंदिराजवळील सप्तशती पतसंस्थेविरोधात 11 ठेवीदारांच्या रकमा व्याजासह परत न दिल्यानं पतसंस्थेचे चेअरमन नितीन सुरेश थोरात राहणार अतिथी कॉलनी वॉर्ड क्रमांक 1 यांच्याविरोधात भादवी कलम 420-406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेची हकीकत अशी की फिर्यादी नामे रामदास सखाराम दरेकर राहणार साईसिद्धी अपार्टमेंट वॉर्ड नंबर 7 हे अशोक सहकारी साखर कारखाना येथे नोकरीस होते. दिनांक 1 जून 2014 रोजी ते सेवानिवृत्त झाले. काही दिवसानंतर त्यांनी सप्तशती पतसंस्थेमध्ये जाऊन ठेवीवर किती टक्के व्याज मिळतो याची चौकशी केली तर त्यांना 14% सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी 6 मार्च 2018 1 लाख, 13 मार्च 2018 1 लाख, 3 एप्रिल 2018 रोजी 1 लाख अशी पेन्शन ठेवी योजनेअंतर्गत गुंतवणूक केली. याच्या पावत्या देखील त्यांच्याकडे असल्याचं कळतंय. मुदत संपल्यानंतर ते आपली रक्कम व्याजासह घेण्यासाठी पतसंस्थेमध्ये गेले असता सध्या पतसंस्थेमध्ये पैसे शिल्लक नाही अशी उत्तरं त्यांना वारंवार देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये पतसंस्थेचे चेअरमन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये इतर 10 जणांचा देखील समावेश आहे. शहरामध्ये सप्तशती नावाची पतसंस्था आहे ज्याचे संचालक नितीन थोरात आहेत. त्यांनी 14% व्याजदर देतो असं गुंतवणूकदारांना आमिष दाखवलं आणि 12 गुंतवणूकदारांशी 25,82,000 रक्कम ठेव म्हणून ठेवून घेतली. परंतु गुंतवणूकदारांना त्याचे व्याज किंवा त्यांची मुद्दल ही परत अद्यापर्यंत दिलेली नाही. वेळोवेळी गुंतवणूकदारांनी जे संचालक नितीन थोरात आरोपी आहेत त्यांच्याकडे संपर्क साधला परंतु वेळोवेळी उलवणीची उत्तरं देण्यात आली. त्यामुळे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद क्रमांक 432/19 कलम 406 प्रमाणे दाखल आहे. आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. आरोपीचा शोध घेत आहे. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एसएन मीडिया, श्रीरामपूर.